తాగడు బయ దారుగా भद्रावरती सरकारी का मोर नाच रहा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर अपना सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आता चाकण परिसरात आहोत, पुणे जिल्ह्यातलं हे चाकण आणि चाकण या परिसरामध्ये इतकं सुंदर वातावरण आहे। आपण शेतामध्ये उभे आहोत, हिरवगार असं शेत। मला प्रश्न पडतो की या वाडीला खराब वाडी का म्हणतात, इतका छान परिसर आहे। या चाकण परिसरातल्या खराब वाडीमध्ये सौ संध्या अमर खराबी यांना आपण भेटणार आहोत आणि आजच्या भागाला सुरुवात करणार। छान हिरवळ आणि एकीकडे ऊन, असा हा ऊन आणि हिरवळ असं एक छान वातावरण। या वातावरणामध्ये, प्रसन्न वातावरणामध्ये आपण आनंद देऊया खराबी कुटुंबाला आणि त्याचबरोबर आजूबाजूला अत्यंत उत्साहाने जमलेल्या प्रत्येकाला। सुरुवात करूया आजच्या गप्पांना, चला। नमस्कार नमस्कार नमस्कार। कोण येणार आहे तिकडनं? तिकडनं मला इकडनं का आणलं? नमस्कार 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 नमस्कार। हिमालय पर्वतावर बर्फाशाराशी अमरावांचं नाव घेतो होम मिनिस्टरच्या दिवशी। या पुण्यात आल्यापासून प्रत्येक जण हिमालयाच्याच पर्वतावर बरं द्या, ओळख करून द्या। हे माझे मिस्टर अमर खराबी, नमस्कार। हा माझा मुलगा सोहम खराबी, बरं। ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार। ही माझी आई, नमस्कार। हा माझा ननंद, मोठा ननंद, नमस्कार। ह्या माझ्या आत्या, नमस्कार। छोटा ननंद, नमस्कार। हा माझा भाऊ, नमस्कार। हे वडील, नमस्कार। एक आत्या, पण आत्या, नमस्कार। हे आत्या आहे आणि हे आमचे सगळे गावातले। हे बरं केलं, म्हणजे कोणाचं नाव घेतलं आणि नाही घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, रागावू नका कोणी। नमस्कार सगळ्यांना नमस्कार। सुरुवात करूया आजच्या गप्पात। होम मिनिस्टर मध्ये होता दररोज खेळ, पैठणी जिंकण्याची माझीच वेळ। पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, सुरेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या पंक्तीला। नमस्कार 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 नमस्कार। गावाविषयी सांगा तुमच्या। माझं गाव खूप छान आहे। कुठलं? खेड, राजगुरुनगर। बाहेरचं नाव काय? संध्या खंडूजाईत। तिकडे कोण कोण होतं माहेरी? माहेरी आई वडील भाऊ आणि आणि आम्ही चौघेजण। चौघेजण। तुमच्या विषयी सांगा, तुमचं बालपण। बालपण छान गेलं माझं। छान गेलं म्हणजे आता बरं नाही जात आहे? आता व्यवस्थित आहे असं म्हणताय, म्हणजे लग्नानंतर काय बरं नाही असं म्हणताय तुम्ही? लग्नानंतर व्यवस्थित व्यवस्थित आहे, पण बालपण एकदम छान। बालपण छान गेलं। कोण कोण होतं घरी? आई वडील, आजी आजोबा आणि दोन लहान बहिणी। बरं, तुम्ही काय करता? मी आत्ता मेकॅनिकल इंजिनियर आहे, माझं वर्कशॉप आहे स्वतःच। तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे सध्या। सध्या तुमचे आई बाबा काय करायचे? वडील LIC चं काम करायचे। आणि तुमचे आई बाबा? माझे वडील सर्विस करतात आणि आई गृहिणी। गृहिणी। शाळा कुठली? शाळा स्वामी समर्थ महाविद्यालय। तुमची शाळा? नव महाराष्ट्र विद्यालय खळगोडी। हो का? शाळेत कधी मस्ती केली आहे का? हो, काय नाही। कशी 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 करायचे मस्ती? काय मागच्या बेंच बसायचं?
काय फायदे काय असतात तो मागच्या बेंचवर बसायची? मागच्या बेंचवर शिक्षकांचं लक्ष कमी असतं. मागच्या बेंचवर तुम्हाला हो. मी नेहमी फर्स्ट बेंचवर असायची बसायला. इकडे नदी वगैरे आहे की नाही? इथून आहे 8 किलोमीटर. तुम्ही काही गेलात कधी? हो, जायचं स्विमिंग साठी. कुठे? नदीवरती. 8 किलोमीटर? 8 किलोमीटर सायकल जायचं. घरी माहिती असायचं? नाही. आणि तेव्हा कळलं असतं तर काय झालं असतं तरी? मला खायला लागला असता. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आहे असा आवाज झालाय तुमचा. मोठ्याने बोला, काळजी करू नका. व्हेरी गुड. पण तुम्ही शांत ना? हो. तुम्ही मस्ती नाही केली? नाही, कधीच नाही. कधीच नाही. तुमच्याकडे कुठे म्हणजे? राजगुरुनगर. राजगुरुनगरला. पण तिकडे हे असेल ना करवंद वगैरे? हो. एकदा असंच मी 5-6 वेळा असेल आणि गेलो होतो करवंद, म्हणजे करवंद वगैरे काढायला, आणि झाडावरती चढले आणि त्या करवंदाच्या जाळीतच पडले. बापरे. आम्ही सगळेजण गेलो होतो, भाऊ बहीण वगैरे सगळे, आणि पूर्ण खरचडलो होतं पायाला वगैरे. मग त्यांनी सगळ्यांनी उचलून बाहेर काढलं मला त्यातनं. अच्छा. थोडंसं जरा लागलं वगैरे, पण जरा थोडं म्हणजे. पण करवंदाला काटे नसतात ना? असतात ना. काय असतात? कोणी सांगितलं? काटे असतात ना. असतात काय? हो असतात. हो असतात ना थोडे. तुम्ही गेले होते कधी करवंद वगैरे आणायला? नाही तर नाही आसपास कुठे. नाही का? नाही. पण तुम्हाला आवड आहे अशी झाडावर? हो, झाडावर. चिंचेच झाडावर जायचं. अरे वा, शेतामध्ये चिंचेच झाड आहेत ना, तिकडे जायचं. जायचं. मग त्याच्यावरून कधी घरी ओरडा नाही पडला? नाही, गपचूप जायचं ना. मला सांगा तुम्ही काय काय गपचूप केलं? सायकल गपचूप, नदीत पोहायला गपचूप. खेळ आवडतात का तुम्हाला? कुठला खेळ खेळायचे? क्रिकेट आवडत जास्त. ते तरी घरी माहिती होतं का? घरी ते माहिती होतं सगळ्यांना. मग काय क्रिकेटचं काय झालं? क्रिकेट ना मी दर शाळा सुटले क्रिकेट खेळायला जायचं. घरी माहिती असायचं? घरी माहिती असायचं. नशीब काय. आमचे शिक्षक आहेत गावातलेच कडसे म्हणून, ते दरच पाहिजे मला. आणि मला दुसऱ्या दिवशी उठवायचे वर्गात, बोलायचे की खेळत होता का? मी नाही म्हणायचं स्टार्टिंगला. मग ते कानं खायला द्यायचे. काय छंद आहे. नंतर मग मला म्हणायचं उद्यापासून खेळशील का? मी नाही म्हणायचं. आणि कळत आहे ते चालू आपलं. नंतर नंतर तुम्ही असं करायचं का? जसं क्रिकेटमध्ये बॅट बॉल आला की बॅट मारतात, बरोबर? बॅटने मारतात. हो. तसं क्रिकेट खेळायचं आणि दुसऱ्या दिवशी सरांकडे जाऊन असं असं कधी केलं होतं तुम्ही? नाही ना, पहिले मी नाहीच बोलायचं. आपण नंतर असं केलं की ते पण खुश, तुम्ही पण. शिक्षकांना आनंद मिळावा म्हणून काय काय केलंय त्यांनी बघितलं का? शेवटच्या बेंचवर बसले. नाही, पण त्यांच्या विषयात मला वाक्य चांगले मिळते. पण ते अभ्यासामुळे का आशीर्वादामुळे? नाही, अभ्यासामुळे. पण त्यांचं लक्ष जास्त असायचं. जास्त असायचं. कसं जमलं कसं तुमचं? आपलं अरेंज मॅरेज. बरं, पहिलीच मुलगी बघितली आणि फायनल? नाही, ही 25वी मुलगी. हसताय काय? 25? बरं, ह्या सगळ्यांना माहिती असताना बघितल्या का गुपचूप बघितल्या? सगळ्यांना माहिती माहिती. पण 25 मुली बघितल्या आणि नाकारले तुम्ही? नाकार. हाईट मध्ये ऍडजस्ट नव्हतं. माझं 1.7 फूट आहे. मग काय टेप घेऊनच फिरत होता? आपण प्रश्न विचारतो ना मुलीला पाहायला गेला उंची किती. अच्छा. मग त्या उंचीमुळे मग राजगुरुनगरला करेक्ट उंचीची मुलगी आहे तुम्हाला कोणी सांगितलं? एक चुलत भाऊ आहे, त्यांचे पण रिलेटिव्ह लागतात, त्यांनी सांगितलं. कसं जमलं? बघितलं कुठे एकमेकांना? दीर, आमचं एक लग्न होतं रिलेटिव्हमध्येच, तेव्हा मी तिथे गेले होते. जे आमचे म्हणजे दाखवणारे जे दीर होते ते तिथे आले होते. मग त्यांनी पाहिलं, मग यांना सुचवलं असं असं स्थळ आहे बाबा. तर मग तेव्हा कसं बघण्याचं काहीतरी असेलच ना किस्सा? हो. काय झालं? पहिल्यांदा आले होते पाहायला, आणि पाहून गेल्याच्या नंतर यांनी निरोपच नाही दिला लवकर. तर मला वाटलं की आता किंवा नाही असेल किंवा. त्याच्यानंतर 10-15 दिवसानंतर यांचा फोन आला की हा आम्हाला पसंत आहे मुलगी. 15 दिवस काय राहिलेल्या मुली बघत? हा, मला पाहून गेल्याच्या नंतर परत 2 मुली पाहिल्या. बरं झालं बोललात तुम्ही. मला नाही, त्यांना आधी सांगून ठेवलं होतं ना मी येतोय पाहिला. हा, येतोय असं सांगा. रिलेटिव्ह मध्ये रिलेटिव्ह मध्ये होते. आणि मग शेवटी काय हे का मग फायनल का केलं? आवडले, मला व्यवस्थित वाटले. कम्पॅरिझन केलं ना त्यांनी. लगेच लग्न जमलं तुमचं? हो, एंगेजमेंट झाली 7 तारखेला आणि 7 डिसेंबरला एंगेजमेंट झाली आणि 14 एप्रिलला लग्न झालं. बरं, आता या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. हे 8 टॅग ठेवा, 8 वस्तू. एक रुपया कुठेतरी ठेवलेला आहे, तो 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुम्हाला मिळणार. तुम्ही पण मदत करू शकता, वेळ सुरू झाली.
5 रुपये. शंभर रुपये. आता 2 संधी राहिलेल्या आहेत. पर्स 20 रुपये. आता एकच संधी राहिली, बक्षीस मिळालं पाहिजे. पन्नास रुपये. 4 संधी गेल्या आणि बक्षीस गेलं, पण 1 रुपया आहे तरी कुठे? कुठे होता? हेअर ड्रायर. अरे अरे अरे, हे बक्षीस गेलं. नमस्कार. नमस्कार. चला, सगळे सज्ज आहेत आरोप करायला. किती वर्ष झाली हो लग्नाला? आता हे 14 वर्ष चालू आहे. नाही, बरंच मिळालंय त्यांच्याकडे, बरंच असेल. हां बरं, मग आता तुमची बाजू घ्यायला कुठल्या मैत्रिणीला बोलवत आहे? कावेरी. कावेरी, नमस्कार. या तुम्ही. तुम्ही कुठे राहता? आम्ही इथेच खराबवाडीत. बरं, मग मला सांगा तुमची मैत्री कधीपासूनची? 3 वर्षापासूनची. 3 वर्षापासून. बरं, तुम्ही बाजू घेणार ना? हा सगळे आहे, कुठलेही आरोप केले तरी पुसून काढा तुम्ही सगळे. हा बोला. मी तिची आई बोलते. ती सारखी आमच्याकडे येत नाहीये. असे माहेरी? माहेरी. बरोबर. काय हो? आता त्यांचं लग्न झालं म्हणल्यावर सगळ्यांना विचारल्याशिवाय कसं येतील त्या सारख्या संसारात. अडकल्यावर कोण पटकन बाहेर पडत नाही. का हो संसारात अडकले. मी त्यांची नणंद आहे. जे पाहुणे वगैरे येतात ना, सगळ्यांचं खूप करतात त्या, पण बिलकुल स्वतःच्या खाण्याकडे लक्ष देत नाही. उपाशीच राहतात दिवस दिवस त्यांच्या ह्याच्यामध्येच. काय हो? सगळ्यांची मन राखणं गरजेचं आहे. पाहुणे आपल्याकडे रोज रोज थोडी येतात, एकच दिवस येतात. आणि येतात ते खात बसतात. खात नाही बसत ते, म्हणजे खायला मिळत नाही ना यांना, स्वतःकडे लक्ष देत नाही. हा आरोप आहे. मग काय करायचं? त्यांनी खायला तर पाहिजेच, हिचं पण चुकत. असं कसं वकील? वकील सगळ्यांची मला राखणं दिवस दिवस खात असतील आपल्याला माहितीये का? मैत्रिणीला त्या सांगतात. सगळ्यांना वाटतं की मी काय खात नाही, आज गप्पी खात असतो. अजून कोण बोलणार? बोला. आपण कोण? अरे बाबा, तुमचा फार माहोल बोला. खूप राग येतो. राग आला की शांत बसते अर्धा तास. मग आम्ही घरात कोणीच बोलत नाही. मग आपोआप शांत झालं की सगळे बोलतात एकमेकांसाठी. काय हो? राग येणं इगो असतो सगळ्यांना. थोडस बोललं तर राग येतोच. तुम्ही समजून घ्या, ती समजून घेईल. आणि गप्प बसून राहा सगळे. हो ना? पण गप्प राहतात का? बर. अजून कोण बोलणार आहे? मी अमरदादाचा भाऊ आहे. वहिनी दादाला रात्रीचं व्हॉलीबॉल खेळायला सोडत. आम्ही रोज जेवल्यानंतर व्हॉलीबॉल खेळतो, तर सोडत नाही कधी कधी. बोला. दिवसभर सुद्धा बाहेर असतात, रात्रीचं घरी असं वास ह्यांना पण वाटत. बरोबर. हो, म्हणून नाही सोडत. तुमचं लग्न झालंय का? झालंय. तुम्हाला व्हॉलीबॉल ला बाहेर पाठवतात लगेच खेळायला. काय हो? थांबा जरा, पुणे. तुमची काय कंप्लेंट आहे? ते व्हॉलीबॉल खेळायला गेला, लवकर घरी येत नाही म्हणून सोडत नाही कोणी. मला एक सांगा, मग या करतात ते बरोबर करतात की चुकीचं? बरोबर करतात. तुम्ही कधीपासून ह्याचं अनुकरण करणार आहात? तुमचं काय म्हणणं? राग लवकर येतो तिला, आणि मग ती बोलत नाही 2-3 तास. पण असं त्यात 2-3 तासातच फुटबॉल खेळून येईल. तेवढ्या वेळात जाऊन लगेच सुरू. काय हो, रागाच आहे सगळं. हो ना? मग खरं आहे का? तुम्हाला हे पट्ट आहे का? नाही, माझ्या म्हणजे अजून रागाला मी पाहिलं नाही कधी त्यांना. बरं, आता तुम्ही सांगा, हे सगळ्यांनी आरोप केले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हो, राग येतो मला पटकन, पण असं एखादी गोष्ट मला विरुद्ध घडली किंवा असं काही झालं तर मग मला राग येतो. पण मग नंतर ना मग मी जरा म्हणजे विचार करते की हा चुकला असेल माझंच किंवा काय झालं असेल, मग ते समजून घेते मी आणि जाऊ देते. आजचं झालं ठीक आहे. आता इथून पुढे काय बदल करणार? राग कमी करेल. ओके. आणि ते खेळायला जायचं? ते खेळायला जायला काही नाही, पण ते खूपच उशीर येतात. म्हणजे कधी कधी 1 वाजतो, कधी कधी 12, म्हणजे खूपच टाइम होतो ना. जरा थोडस लवकर यावं फक्त एवढंच इच्छा. हो का? हो. काय हो? ते किती दिवस पुढे लवकर येईन मी? प्रश्न लवकर येण्याचा नाहीये, प्रश्न पाठवलं तर लवकर या. हसत खेळत या गप्पा सुरूच राहणार, पण या ठिकाणी आता तुमची धावपळ बघायची आहे. मी अक्षर देतो, त्या अक्षरावरून किती वस्तू तुम्ही घेऊन येतात त्या मला बघायची. अक्षर आहे प. परत परत परत.
तीन नंबर चे डबे बघ वरती सेकंद झाली दीड मिनिट राहील कावेरी पर्स कपाटाला अडकवलेली पर्स इकडे इकडे कावेरी कावेरी पर्स पर्स आपल्या घरात आतला घर पैसे पैसे पेन पेन एक मिनिट पूर्ण झालं एक मिनिट राहिलं तीन नंबर चे डबे बघ खाली मंदिराच्या खाली आहे बघ छोटासा वरती तीन नंबरचा डबा पटकन आठ प्लेट आण प्लेट आता पोहे ठेवा बाजूला कारण ते वेळ संपल्यावर आता सांगा काय काय आणलं पोळपाट एक ही प्लेट असते पितळी 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 चला दोन पॉट 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 चला तीन चार पाणी पाच हा पांडा सहा पातेल सात पैसे पैसे आठ पेन नऊ पेला दहा पर्स अकरा परत बारा अभिनंदन चिंच पेटी तुम्हाला मिळाली अभिनंदन थँक्यू 12 वस्तूमुळे 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला आणि केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वहिनी तुमच्याकडे आणि आता चिठ्ठी कोण काढणार यासाठी जो कोण शांत बसलेला असतं ना त्यालाच मी घेऊन येणार नाव सांग यश यश संपूर्ण नाव सांग एक चिठ्ठी काढा यातली काढ एक चिठ्ठी ही भेटवस्तू तुझ्यासाठी आता हे नाव कुणाचं आहे बघूया राजेश्री रविकांत मोटे नाव सांगा राजेश्री रविकांत मोटे कुठे राहता तुम्ही इथंच इथं म्हणजे कुठे इथं कुठे पाठीमागचे पाठीमागे बरं बरं घरी कोण कोण आहे मिस्टर मी आणि माझा मुलगा या उखाणा घ्या चांदीच्या पदकात खडी साखराचे खडे रविकांत पाटलांचं नाव घेते होम मिनिस्टर बर बर धन्यवाद फार मोठं चांगलं घेतला ना कोण जिंकणार पैठणी आता बघूया पण या दोघींनाही टाळ्या वाजवून आधी शुभेच्छा देऊया या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार मधोमध एक विटांचा मनोरा रचलेला आहे आणि त्या प्रत्येक विटेमध्ये एक चौकोन तयार झालेला आहे प्लास्टिकचा चेंडू इथून टाकायचा आणि तो त्या विटांच्या मनोऱ्याच्या मध्ये असलेल्या चौकोनामधून पलीकडे जायला पाहिजे दोघींनाही 10 संधी आहेत या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे चला आता जोरात टाळ्या वाजवा बघूया सुरुवात तुमच्यापासून पाच संधी झालेल्या आहेत गुणसंख्या 0 पाच संधी तुमच्यासाठी एक थांबा पाच संधी झालेल्या आहेत गुणसंख्या 1 आणि इथे गुणसंख्या 0 पुढच्या पाच संधी तुमच्यासाठी थांबा हा एक ठेवून द्या
काय का पाच तो एक प्रयत्न करताय करा प्रयत्न तर करा जी मराठी कडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी उपविजेत्या ठरल्या मोठे वहिनी त्यांना जी मराठी कडून हे चांदीचं नाणं अभिनंदन जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या खराबी वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन खराबवाडी पुणे चाकण या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नमस्कार.